नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। मीरा भाईंदर इथून रामसेना फाउंडेशनच्या वतीने आमदार प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याने 300 रामभक्त अयोध्येला पदयात्रा सुरू करणार आहेत। हा 47 दिवसांचा प्रवास आहे, मोठं कठीण काम आहे, मात्र त्यांनी दाखवलेलं धैर्य, श्रद्धा आणि भक्ती यांना सुखरूप अयोध्येला पोहोचवेल अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी केली। मी त्यांच्या धाडसाचं कौतुक करतो असं म्हणत, त्यांच्या भक्ती आणि श्रद्धेचंही कौतुक करतो असं म्हणत शुभेच्छांचा वर्षाव केला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं देखील स्वप्न होतं की राम मंदिर व्हावं। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रामभक्तांचं स्वप्न पूर्ण केलं असल्याचं गौरव उद्गार काढत मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो असंही त्यांनी म्हटलं आहे। रामसेना फाउंडेशन च्या वतीने प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली 300 रामसेवक रामभक्त अयोध्येला कूच करतायत। आज 47 दिवसाचा प्रवास आहे, मोठं कठीण काम आहे, परंतु त्यांनी दाखवलेलं जे धैर्य आहे आणि रामलल्लाच्या प्रति दाखवलेली असीम श्रद्धा आणि भक्ती त्यांना सुखरूप अयोध्येला पोहोचवेल। मी त्यांच्या धाडसाचं कौतुक करतो, त्यांच्या भक्ती आणि श्रद्धेचं कौतुक करतो। मी त्यांना सर्व रामभक्तांना शुभेच्छा देतो, त्यांची यात्रा सफल हो, कारण या ठिकाणी करोडो रामभक्तांचं स्वप्न होतं, अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं पण स्वप्न होतं अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं। आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी करोडो राम भक्तांचं स्वप्न पूर्ण केलं आणि राम मंदिर होतं आहे, 22 जानेवारीला त्याचं उद्घाटन होतं आहे। मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना धन्यवाद देतो आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजींना पण धन्यवाद देतो, त्यांचंही अभिनंदन करतो की करोडो राम भक्तांची श्रद्धा, अस्मिता आणि त्यांची भक्ती आता फळाला आली आणि या राम मंदिराचं उद्घाटन, रामलल्लाचं दर्शन 22 तारखेला सगळ्यांना होणार आहे।